मुंबई तसंच मध्य प्रदेशातल्या खेडा रोड येथील केंद्रीय कुक्कुटपालन क्षेत्रातही आता बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं काल मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयानं सांगितलं हरिद्वार आणि उत्तराखंडच्या काही परिसरातील कावळ्यांनाही या रोगाची लागण झाल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे बर्ड फ्लू संक्रमित परिसरात योग्य ती खबरदारी घे घेण्यात येत आहे तसंच आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत राज्यांनी पोल्ट्री उत्पादनावरील बंदीचा पुनर्विचार करावा तसंच संक्रमण नसलेल्या भागातून आलेल्या उत्पादनांच्या विक्रीचा विचार करण्याचं मंत्रालयानं सुचवलं आहे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तसंच राज्य सरकारांनी प्राणी संरक्षण आणि संसर्गजन्य रोगप्रतिबंधक अधिनियम दोन हजार नऊ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करावा असंही मंत्रालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रात शीघ्र प्रतिसाद दल तैनात केलं असून बाधित पक्ष्यांना नष्ट करण्यात येत आहे या प्रकरणी बाधित भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी देशातील सर्व बाधित भागातील बाधित स्थळांवर केंद्रीय पथक भेटी देत असून या रोगाच्या कारणांचा अभ्यास करत आहे राज्य पशुसंवर्धन विभागानं कोणत्याही पक्षाच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे